महाराष्ट्रातील अनेक नागरिक विशेषतः विद्यार्थी आणि सीनियर सिटीजन्स जगातल्या अनेक देशांमध्ये अडकून पडले आहेत। तिथनं ते सातत्याने फोन करतायत, मेल पाठवतायत, विनंती करतायत की आम्हाला परत न्या। केंद्र सरकारने परत आणण्याकरता विमानाची व्यवस्था केली आहे। मी केंद्रीय मंत्र्यांशी बोललो असता त्यांनी मला असं सांगितलं की महाराष्ट्र सरकार अशा प्रकारचं विमान लँड करण्याची परवानगी देत नाहीये। या सर्व नागरिकांची दुरावस्था आहे, विशेषतः विद्यार्थी आणि सीनियर सिटीजन्स पैसे संपले आहेत, औषधं नाही आहेत, अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जगतायत आणि म्हणून त्यांना परत आणण्याकरता महाराष्ट्र सरकारने विमान लँड करण्याची परवानगी तात्काळ द्यावी अशी माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे। त्यांच्यासोबतचे इतर राज्यातले लोक हे पटापट परत जात आहेत पण त्यांच्याकरता मात्र कुठली व्यवस्था होत नाही। ही सर्व मंडळी युएईमध्ये आहे, ही ऑस्ट्रेलियामध्ये आहे, ही रशियामध्ये आहे, ही जर्मनीमध्ये आहे, वेगवेगळ्या देशातनं ते संपर्क साधतायत आणि म्हणून राज्य सरकारने तात्काळ केंद्र सरकारशी संपर्क साधून तात्काळ त्या माध्यमातनं परवानगी द्यावी अशा प्रकारची माझी विनंती आहे।